सामाजिक पहल की एक और खबर, कॉन्वेंट स्कूल के बच्चों की तरह जेडपी स्कूल के बच्चों को भी सुविधाएं प्रदान की जानी चाहिए। इस उद्देश्य से काम करने वाले कालाचौक स्थित बाल गणेश मित्र मंडल द्वारा रतालेपाड़ा जेडपी स्कूल के बच्चों को शालेय साहित्य का वितरण किया गया। इंग्लिश मीडियम या कॉन्वेंट स्कूल की दुनिया में जिला परिषद की शालाएं अब इतिहास बनने के कगार पर हैं। ऐसे में इन झेड़पी स्कूलों को जीवनदान देने की आवश्यकता है, लिहाजा इन स्कूलों में पढ़ने वाले गरीब बच्चों को वो सब सुविधाएं प्रदान करने की आवश्यकता है जो इंग्लिश मीडियम या कॉन्वेंट स्कूलों में दी जाती हैं। यही सोचकर मुंबई कालाचौक स्थित सीता सदन सोसाइटी के बाल गणेश मंडल द्वारा रतालेपाड़ा झेड़पी प्राइमरी स्कूल के बच्चों को शालेय साहित्य का वितरण किया गया। शनिवार को आयोजित इस कार्यक्रम के लिए बाल गणेश मंडल के अध्यक्ष प्रदीप दलवी, ट्रेजरर सुदर्शन येवले, सचिव समीर नांदुस्कर, गणेश महिंद्राकर एवं मंडल के सदस्य, शाला व्यवस्थापन समिति के पदाधिकारी, अभिभावक एवं विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम के दौरान गणेश महिंद्राकर ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए जेडपी प्राइमरी स्कूल के उन्नति के लिए हमेशा प्रयासरत रहने का अभिवचन दिया। या पाड्यामध्ये साधारणतः 55-60 घरं आहेत आणि ही संपूर्ण घरं ही वारली समाजाची आहे। सगळी ही कष्टकरी मंडळी आहे आणि अगोदर हा पाडा छोटा होता, टप्प्याटप्प्यामध्ये त्याचा विस्तार होत गेला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आता या पाड्याला एक शिक्षणाची बऱ्यापैकी ओढ अशी लागलेली आहे की या जे सगळे पालक आहेत, हे सगळे पालक इथे कोणी सरकारी नोकरीला नाही, त्यांना परिस्थिती अभावी शिक्षण घेता आलं नाही, परंतु शिक्षणामध्ये त्याची प्रचंड आस्था आहे आणि आम्हाला आशा आहे की आता पुढच्या 7-8-10 वर्षांमध्ये या पाड्याचं चित्र एक वेगळं असेल। कारण या पाड्यातून जवळच्या हायस्कूलमध्ये बरीचशी मुली 10वी-12वी पर्यंत शिक्षण घेत आहेत। आजच्या घडीला या पाड्यामध्ये 10वी झालेली 12वी झालेली मुलं आज बऱ्यापैकी चांगल्या मार्गाने ती उत्तीर्ण होत आहेत। त्यांच्या पुढे अडथळे एकच आहेत की त्यांना पुढची माहिती नसल्यामुळे पुढचं शिक्षण काय घ्यावं, पुढे आपण काय केलं पाहिजे याबाबत थोडीशी माहिती नव्हती, परंतु आता ती जराशी बाहेर पडायला लागलेली आहे, कामानिमित्त जायला लागलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना आज जगाशी त्यांचा संपर्क यायला लागलेला आहे आणि पुढच्या 7-8-10 वर्षामध्ये या पाड्याची स्थिती निश्चितच वेगळी असेल। या पाड्यामध्ये आमच्या शाळेमध्ये साधारणतः 40 मुलं शिक्षण घेतात आणि सांगायला आनंद आणि अभिमान असं वाटेल की आदिवासी वस्ती असून देखील आमच्याकडे 100% उपस्थिती असते आणि हे जे केंद्र आहे, केंद्र आम्ही ज्याला म्हणतो की तुम्ही ज्या पिवळीमधून आलात त्या पिवळीच्या अंडर 10-12 शाळा असतात, या 10-12 शाळांमध्ये आपली शाळा एक बऱ्यापैकी उंचीवर गुणवत्तेच्या दृष्टीने आपण आणू शकलेलो आहोत। तर आपल्या सगळ्यांचं अशा प्रकारचं हे जे काही सहकार्य आम्हाला मिळतं, या सहकार्याच्या माध्यमातून यापुढे देखील तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहावं, जेणेकरून तुम्ही दिलेली जी मदत आहे मी तुम्हाला ग्वाही देतो की ही जी मदत आहे ती 100% सार्थकी लागेल।